को मिलने का कोई भी चांसेस नहीं है। फायदा किसको मिलेगा किसको नहीं मिलेगा हाच एक मुद्दा आहे। आपण आता स्क्रीन वरती पाहत आहोत आणि आपल्या समोर आता आसाम नंतर पुढचे पोल येत आहेत ते तेलंगणाचे येत आहेत। तेलंगणाचा ट्रॅक्टर आता आपल्या समोर येतोय। विशाल काय सांगतोय तेलंगणाचे ट्रॅक्टर बघा, तेलंगणाचा ट्रॅक्टर काय आकडा घेऊन येत आहे याची सगळ्यांना मोठी उत्सुकता आहे। 108,780 मतदारांचे आपण प्रश्न विचारले आणि त्यातला जो प्री पोल समोर येतोय तो तेलंगणाच्या बाबतीत असा आहे की यंदा तेलंगणामध्ये जर एकूण जागा आपण लक्षात घेतल्या तर त्या जागांपैकी 8 जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो। एकूण 17 जागा आहेत आणि या 17 जागांपैकी जर आपण बघितलं तर 6 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळू शकतात असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्याचबरोबर इतर बाबतीत ज्या आहेत त्या 3 जागा ज्या आहेत त्या मिळतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। पण भाजपच्या बाजूने सगळ्यात जास्त जागांचा झुकाव जो आहे तो आपल्याला दिसून येतोय। सर्वात तरुण राज्य म्हणून तेलंगणाला खरं तर ओळखलं जातं। पुन्हा एकदा आपण पाहूया एकूण 17 जागा तेलंगणाच्या बाबतीत, लोकसभेच्या 17 जागांपैकी जर आपण लक्षात घेतलं तर 8 जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळू शकतात असा अंदाज आहे, 6 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळू शकतात आणि इतर म्हणजे त्यामध्ये अपक्ष असतील इतर छोट्या मोठ्या पार्टीज असतील त्यामध्ये 3 जागा ज्या आहेत त्या इतर पक्षांना मिळू शकतात। त्यामुळे आपण जर पाहिलं तर दख्खनच्या पठारावर वसलेलं हे तेलंगणा हे भारताच्या उत्तर आणि दक्षिणेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून असलेलं राज्य ओळखलं जातं, जिथे 17 लोकसभा जागांपैकी आपण जर पाहिलं तर भाजपच्या वतीने जास्तीत जास्त लोकसभेच्या जागांचा झुकाव जो आहे तो दिसून येतोय। पण त्याचबरोबर काँग्रेस देखील त्याच्या पाठोपाठ आहे, म्हणजे तिथे टफ फाईट दिसते आणि आपण नेहमी जे म्हणतो आहोत की दक्षिण जी जागा आहे ती भाजपासाठी कठीण आहे, त्याची कारण काय ते आपण जाणून घेणार आहोत। बरोबर, तेलंगणामधनं आपले नेटवर्क 18 चे प्रतिनिधी रामण्णा आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर आपसे जानना चाहेंगे की जो रिफ्लेक्शन दिख रहा है पूरे इंडिया की बात करें पूरे देश की बात करें तो वहां पे बीजेपी को ज्यादा रिफ्लेक्शन दिख रहा है, मगर तेलंगाना में जो दिख रही है वो कांटे की टक्कर दिख रही है, क्या वजह है उसके पीछे की? तेलंगाना में जी देखिए, तेलंगाना में रिसेंटली इलेक्शन हुआ है, इलेक्शन में कांग्रेस पार्टी सत्ता में आया है, सो वो सत्ता का जोश जो है वो तेलंगाना में कंटिन्यू हो रहे क्योंकि हमारा हिसाब से तेलंगाना में बीजेपी को 8 सीट और कांग्रेस को 6 सीट और बीआरएस को 2 और एमआईएम को 1 आने वाले बोल के हमारा एक ओपिनियन पोल पे आया था। लेकिन यहाँ पे क्या है, तेलंगाना में अब जो बीजेपी में है जो बीआरएस में है बीजेपी तेलंगाना में अब प्रेजेंट पार्लियामेंट में तो पार्लियामेंट में 4 सीट बीजेपी को है, लेकिन रिसेंट असेंबली इलेक्शंस में हम देखे तो बीजेपी ने 8 सीट जीता है। 8 सीट जीता बोले तो जनरली तेलंगाना में 7 सीट्स पे एक पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूएंसी होगा, इसके हिसाब से तेलंगाना में एक ही आना चाहिए। लेकिन यहाँ पे क्या है, मोदी का चरिश्मा जो है वो तेलंगाना में भी हवा है, क्योंकि इससे पहले इलेक्शन में हम देखे तो तेलंगाना असेंबली जनरल इलेक्शन में बीजेपी को एक ही सीट आया, लेकिन व्हेन इट कम्स टू पार्लियामेंट इलेक्शंस में बीजेपी को 4 सीट आया। एग्जैक्टली सर, ये आप जो कैलकुलेशन बता रहे हैं ये मतलब अभी हमने पहले ये भी हमको ये दिखा था कि व्हेन इट कम्स टू पार्लियामेंट्री इलेक्शन लोग बीजेपी के साथ जाते हैं, सेम पैटर्न वॉज सीन इन दिल्ली ऑल्सो, पार्लियामेंट्री इलेक्शन के लिए लोग बीजेपी के साथ जाते हैं, मतलब असेंबली के लिए वो और किसी के साथ रहते हैं। वहां पे जो सबसे बड़ा फैक्टर दिख रहा है तेलंगाना में, बीजेपी मोदी जी का करिश्मा तो दिख रहा है मगर एमआईएम जिस तरह से टारगेट करती जा रही है, जिस तरह से क्रिटिसाइज कर रही है, क्या लोग उसको पसंद कर रहे हैं या फिर वहां के तेलंगाना के लोगों को भी वहां पे अभी डेवलपमेंट चाहिए? जी या तेलंगाना लोगों को डेफिनेटली डेवलपमेंट चाहिए। तेलंगाना में बीजेपी को इससे पहले 4 सीट है, 4 से डेफिनेटली बढ़ने की चांस है क्योंकि मोदी का चरिश्मा चलते रहता या एमआईएम भी तेलंगाना में एमआईएम भी बीजेपी को टारगेट करते हुए इस बार वो कॉन्ट्रोवर्शियल कमेंट्स करते जा रहे। लेकिन अभी क्या है, एमआईएम सीट एमआईएम असदुद्दीन ओवैसी का सीट जो है इसमें भी बीजेपी ऑलरेडी एक कैंडिडेट को अनाउंस किया है, इनको एक लेडी कैंडिडेट को यहाँ पे ऑलरेडी अनाउंसमेंट भी हो गया है। वो बेहतरीन तरीके से पूरा ओल्ड सिटी में फिर के अपने आप का
वो कैंपेनिंग चलते जा रहे, वो ओवैसी के ऊपर अच्छी तरह से क्रिटिसिज्म करके तेलंगाना में जो वो पूरा ओल्ड सिटी पूरा मंगोलिया बन गया बोल के उन्हें क्रिटिसाइज करते हुए आगे जा रहे, आगे बढ़ रहे। लेकिन इस तरफ ये इस टाइम पे MIM कैंडिडेट असदुद्दीन ओवैसी की बेहतरीन तरीके से एक टाइट फाइट होने वाला है। और बाकी जगह जो है बोडिका के चरिश्मा के साथ अभी अभी तेलंगाना में कांग्रेस की सरकार आई थी, कांग्रेस की सरकार की ओर से हम देखे तो वो भी बेटर नंबर ऑफ सीट्स बोले तो 8-9 सीट जीतने की चांस है बोल के अब तक यहाँ पे तो रिपोर्ट सारे वो चलते जा रहे। बिल्कुल बिल्कुल, एकूणच रमण्णा जी आपल्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात येते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि इंडिया थेट लडत आपण बघितलेली होती तशी लढत जी लोकांमध्ये, जसं त्यांनी सांगितलं एक तो महत्त्वाचा मुद्दा ते म्हणाले की जसं ज्या पद्धतीनं ओवेसी टार्गेट करतात त्याच पद्धतीने बीजेपीनं तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जाते आणि हे जरी असलं तरीही लोकसभेसाठी मोदींचा करिश्मा तिथे जास्त दिसून येतोय ही भाजपासाठी विश्वासाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। नाही, भाजपासाठी ही महत्त्वाची गोष्ट प्रत्येक राज्यामध्ये आहे, प्रत्येक राज्यामध्ये हा अनुभव येतोच आहे। आता तेलंगणाचे इलेक्शन्स आता 4-6 महिन्यापूर्वी झाले, तिथे काँग्रेसला सत्ता मिळाली, आम्ही मागे पडलो, मात्र लोकसभेमध्ये बघा तिथला मतदार अगदी शून्यपणे बघतो आहे की ज्या राहुल गांधींच्या हाती त्यांनी तेलंगणाला सत्ता दिली राज्यामध्ये त्याच राहुल गांधींना ते नाकारतात आहे। आज 8 जागा भारतीय जनता पक्षाला मिळतात मोदींच्या नावाने। याचा अर्थ असा की जनतेला जेव्हा देशाची सुरक्षा, अर्थनीती, आंतरराष्ट्रीय नीती आणि जे कडक कायदे कानून, गव्हर्नन्स लेवल या ज्या गोष्टी येतात तेव्हा जनता ही मोदींच्याच पाठीशी उभी राहते हे आपण बघतोय। बरं, आता यानंतर आपण राजस्थान बद्दल जाणून घेणार आहोत। तुषार, बघूयात राजस्थान मधून येणारा ट्रॅक्टर आपल्याला काय सांगतोय। राजस्थान मधली आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर एकूण राजस्थान मध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 25 आणि यातला सॅम्पल जो आम्ही यात सर्वेत जो